नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप खांडेकर, पूर्णवेळ शिक्षक. आज मी माझे स्नेही परम मित्र, एक अजात शत्रू व्यक्तिमत्व, प्राध्यापक बाळकृष्ण सुर्वे सर हे 29 फेब्रुवारी 2024 नियत वयोमानानुसार सेवापूर्ती करीत आहेत, तर त्याबद्दल मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो आहे. तर सुर्वे सर हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या अंतर्गत असणाऱ्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा येथे 1988 पासून ते 1993 पर्यंत द्विलक्ष अभ्यासक्रम इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या विभागाकडे पूर्व शिक्षक म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर 1993 पासून ते आजपर्यंत HSC व्होकेशनल तथा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या विभागाकडे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांच्या सेवा कालखंडातील एकंदरीत कार्याचा जो काय पहिलू आहे तो माझ्या दृष्टिकोनात तुम्हाला जेवढा माहीत आहे त्या दृष्टीने उलगडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. तर पुरस्कार किंवा त्यांनी वेगळ्या प्रकारचे केलेले योगदानाबद्दल जे वेगळ्या प्रकारचे झालेले सन्मान याचा जर विचार आपण केला तर 2016-17 या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभागाअंतर्गत त्यांना पुणे विभागीय स्तरावर उत्कृष्ट शिक्षक या पुरस्काराने तत्कालीन मंत्री डॉक्टर पाटील यांच्या हस्ते सन्मानित केले गेले. त्यानंतर गेल्याच वर्षी 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये पुणे येथे विभागीय स्तरावरचा उत्कृष्ट शिक्षक हा सुद्धा पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. सुर्वे सर म्हणजे जणू महाराष्ट्र व्यवसाय शिक्षणाचे डिसले गुरुजी. संस्था सराव सुद्धा त्यांना गेल्या वर्षी उत्कृष्ट शिक्षक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर अंतर्गत त्या पुरस्काराने सन्मानित केले गेलेले आहेत. त्यानंतर नुकतंच ज्या बहुआयामी कौशल्य यात्री आमच्या विभागाचे सहसंचालक माननीय चंद्रकांतजी निनाळे यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त सेवा ग्रंथ प्रकाशित केला गेला. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवापूर्ती झाल्यानंतर सेवाग्रंथ प्रकाशित केला जातोय आणि त्या सेवाग्रंथाचं पूर्ण प्रकाशन, त्याची निर्मिती, त्याचं एडिटिंग हे सर्व काम सूर्य सरांनी त्या ठिकाणी केलं गेलं आणि या कार्याची दखल म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद केली गेली आणि नुकतंच त्यांना डिसेंबर महिन्यामध्ये फरीदाबाद या ठिकाणी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या ठिकाणी या पुस्तकाची दखल घेऊन त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या सेवा कालखंडामध्ये प्रशिक्षणाचा विचार आपण केला तर पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था भोपाळ यांच्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या विषयासाठी 2 ते 3 वेळा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी निमंत्रित केले गेले, तिथे त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास, उद्योजकता विभाग व नाविन्यता रोजगार विभागांतर्गत सुद्धा शिक्षकांसाठी जे प्रशिक्षण आयोजित केले गेले नांदेड असेल, पुणे असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी सुर्वे सर उपस्थित त्या ठिकाणी राहिलेले आहेत. याहीपेक्षा उल्लेखनीय बाब म्हणजे काय, तर सुर्वे सर नुसते प्रशिक्षणार्थी म्हणूनच प्रशिक्षणात कधी गेलेले नाही, तर मध्यंतरी जो कोविडचा जो कालावधी होता त्या ठिकाणी डिजिटल टीचिंगची संकल्पना फार पुढे उदयास असायली, कारण विद्यार्थ्यांनी शिक्षकांमध्ये अंतर पडलं होतं, तर त्या कालखंडामध्ये सुर्वे सरांनी केलेलं काम अतिशय उल्लेखनीय आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी संस्थांतर्गत असेल त्यांच्या, त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या ठिकाणी असेल, तर डिजिटल टीचिंग कशा पद्धतीने केलं जातं आहे याबाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण केलं गेलं होतं. तर त्यामध्ये प्रामुख्यानं ई कंटेंट डेव्हलपमेंट म्हणजे यूट्यूबची निर्मिती कशी करायची, ब्लॉग कसा तयार करायचा, वेबसाईट कशी तयार करायची आणि या अनुषंगाने विद्यार्थ्यांना आपण घरातूनच शिक्षकांनी कशा पद्धतीने प्रभावीपणे अध्यापन केलं करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे काही डिजिटल टीचिंगच्या साहित्यात जे मार्गदर्शन आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्यानं, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केले आणि शिक्षकांना त्यांना महाराष्ट्रातल्या फार मोठ्या प्रमाणात काय लाभ झाला गेला. त्याबरोबरच त्या ठिकाणी ई लर्निंगमध्ये डिजिटल टीचिंग वेगवेगळ्या प्रकारचे करत असताना MS Excel म्हणजे काय, त्यामध्ये एक्सेलमध्ये कशा प्रकारची सूत्रे तयार करायची, एक्सेलचा वापर कशा पद्धतीने करायचा, जे लोक नवखे आहेत संगणक क्षेत्रामध्ये तर त्या लोकांना MS Word असेल, MS Excel असेल, त्यानंतर ChatGPT असेल, तर या बाबतीमध्ये सुर्वे सरांनी अगदी त्या कालखंडामध्ये चांगल्या पद्धतीने काय मार्गदर्शन केलं, वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केलं आणि त्याला त्या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून ते उपस्थित राहिले आणि पुणे विभागाचे जे आमचे सहसंचालक निनाळे साहेब तर त्यांनी औंध OTI मध्ये किंवा पुणे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक कार्याअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी महिला शिक्षकासाठी स्वतंत्र बॅचेस, पुरुष शिक्षकांचे स्वतंत्र बॅचेस की ज्यामध्ये शिक्षकांना अध्यापन कोविडच्या काळामध्ये प्रभावी करण्यासाठी सुर्वे सरांनी मोलाचे योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर सुर्वे सरांनी मी आणि माझे सेवापुस्तक, आज आपण बघतोय की सेवापूर्ती करत असताना बऱ्याचशा ज्या नोंदी असतात ते त्यावेळेला लिहून त्या ठिकाणी नोंदवायच्या राहिलेल्या असतात
आणि सेवापूर्ती झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आपण काही आठवण येते, मग सेवापूर आपलं पुस्तक कशा पद्धतीने पूर्ण असलं पाहिजे, तर याविषयी सुरवे सरांनी डिजिटल स्वरूपामध्ये म्हणजे ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी काय व्याख्याने दिलेली आहेत. त्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्याला आपलं सेवापुस्तक कशा पद्धतीने अद्ययावत ठेवायचं ह्याचं नक्कीच त्या ठिकाणी सुरवे सरांकडून काय लाभ झालेला आहे. त्यानंतर आणखीन जर विचार आपण केला तर व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्रसिद्धी प्रचार आणि प्रसारासाठी सुरवे सरांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये लेख, त्यानंतर वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये अभ्यासक्रमाच्या संदर्भात कुठल्या प्रकारचे अभ्यासक्रम आहेत, बायफोकलच्या सुद्धा अभ्यासक्रमाच्या संदर्भात प्रसिद्धीसाठी लिखाण फार मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे. पुस्तक लिखाणाचा विचार आपण केला तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांनी जे इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या विषयाची जी पुस्तक लिखाणाची समिती गठीत केली होती त्या समितीमध्ये सुरवे सरांनी सातत्याने पुस्तक लिखाण समितीमध्ये चांगल्या पद्धतीने योगदान देऊन काम केलेलं आहे. तर महाराष्ट्रामधलं पहिलं इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचं प्रात्यक्षिकमधलं मराठी पुस्तक हे सुद्धा सुरवे सरांनी त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. त्याबरोबरच या त्यांच्या सेवेमधील कार्याबरोबरच आणखीन उल्लेखनीय कार्याचा विचार आपण केला तर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालन अंतर्गत वेळोवेळी आयोजित केलेले रोजगार मेळावे असतील, भरती मेळावे असतील, तर त्या रोजगार मेळावे भरती मेळाव्यामध्ये सुरवे सरांनी अगदी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काय काम केलेलं आहे. उद्योजकता विकास असेल तर उद्योजकता कसं विद्यार्थी घडला पाहिजे त्याची जी शिबिरे वगैरे आपण आयोजित करतो त्या ठिकाणी व्याख्याते म्हणून सुद्धा त्या ठिकाणी हे केलेलं आहे, प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. वृक्षारोपण असेल, संस्थाअंतर्गत कामकाज असेल, ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे, फार मोठी शिक्षण संस्था आहे, तर या संस्थेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या शाळा आहेत, विविध प्रकारचे महाविद्यालय आहेत, या सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम सुरवे सरांनी वेळोवेळी केलेलं आहे. तर या हे झाले त्यांच्या विषयाच्या बाबतीमध्ये. तर विषयाशिवाय सुद्धा सुरवे सरांनी त्यांच्या सेवेच्या कालखंडामध्ये अनेक उल्लेखनीय पद्धतीने कार्य केलेलं आहे. वेतन आयोग म्हणजे पाचवा वेतन आयोग असेल, सहावा वेतन आयोग असेल, त्याचं फिक्सेशन, त्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी असेल, निवड वेतन श्रेणी असेल, त्याचे फिक्सेशन, या संदर्भाने सुरवे सर सततपणे लोकांना, शिक्षकांना, वरिष्ठ महाविद्यालयाचे असतील, हायस्कूलचे असतील किंवा कनिष्ठ महाविद्यालय असतील, वेळोवेळी त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. आणि एवढंच नव्हे तर सेवापूर्तीनंतर जे सेवानिवृत्तीचे आपण प्रकरणं वेगवेगळ्या प्रकारच्या करायला आपण पाठवतो तर त्या संदर्भाने सुद्धा सुरवे सर सततपणे मार्गदर्शन करत असतात. आयकरांचे म्हणजे आपण इन्कम टॅक्स ज्याला आपण म्हणतो तर त्या संदर्भाने सुद्धा इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं, कुठल्या क्लॉजमध्ये कुठलं एक्झेम्पशन आहे याबाबत सुद्धा शिक्षकांना ते सततपणे मार्गदर्शन करत असतात. तर सुरवे सरांच्या सेवा कालखंडामध्ये मला जो काही माहिती आहे तर त्याचा मी आढावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे. अशा आमच्या मित्राला 29 फेब्रुवारी 2024 या रोजी सेवेतील 36 वर्ष प्रदीर्घपणे ते पूर्ण करत आहेत आणि सेवापूर्तीनंतर त्यांचं कौटुंबिक आयुष्य, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, मुलं वगैरे सर्व आरोग्यदायी, आर्थिक भरभराटीचं सुखसंपन्नीचं जावं एवढीच मी या ठिकाणी प्रार्थना करतो. नमस्कार.